नमस्कार, मी डॉक्टर दिनकर कबीर माझ्या या डीके चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. मी आज आपल्याला कोरोना विषाणूपासून जर आपल्याला वाचायचं असेल किंवा बचाव करायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात याच्या संदर्भामध्ये मी चर्चा करण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे. आता जगामध्ये ह्या ज्या संकटाला आहे ते संकटाला अनेक देश सामोरं जात आहेत. संपूर्ण जगातील जवळपास 205 राष्ट्रांमध्ये या व्हायरसनं धुमाकूळ घातलेला आहे. अनेक राष्ट्र तर अक्षरशः हतबल झालेले आहेत. आणि जगातील उत्कृष्ट मेडिकल व्यवस्था असणारा इटली हा देश या कोरोनाच्या विषाणूमुळे हजारो लोक या विषाणूमुळे दररोज मरण पावत आहेत. अमेरिकाची सुद्धा वाईट अवस्था झालेली आहे. भारतामध्ये देखील या रुग्णाचे प्रमाण वाढलेलं आहे असं आपल्याला दिसून येऊ शकतं. आणि यामुळे काय करावं लागेल याचा विचार केलेला आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने देखील काही मार्गदर्शक तत्त्व सांगितलेले आहेत. त्यानुसार सर्व राष्ट्र आपली वाटचाल करत आहेत असं आपल्याला दिसून येतं आहे. मग ह्या देशामध्ये जर आपण विचार केला तर काय अवस्था आहे आज देशाची, जगाचे आणि महाराष्ट्राचे, या सर्व गोष्टीचा मी विचार करण्यासाठी आपल्यासमोर हे डिस्प्ले केलेलं आहे. अमेरिका असेल, स्पेन असेल, इटली असेल, जर्मन असेल, असे वेगवेगळे राष्ट्र कोणत्या स्थितीमध्ये आज आहेत हे आपल्याला दिसून येतं. भारताची स्थिती जर पाहिले तर आज जवळपास भारतामध्ये 3000 म्हणजे जवळपास 3500 वरती लोक या कोरोनाबाधित झालेले आहेत. मृत्यूची संख्या जवळपास 91 झालेली आहे. आणि चांगली गोष्ट अशी आहे की काही वेळेला यातून काही बरी झालेलेसुद्धा रुग्ण भारतामध्ये जास्त आहेत, हे सुद्धा आपल्याला सांगणं गरजेचं आहे. भारताची अवस्था जर पाहिले तर बघत असताना महाराष्ट्रामध्ये काय आहे, तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 635 रुग्ण आत्तापर्यंत कोरोनाग्रस्त आहेत. त्यातले जवळपास 52 रुग्ण बरे झालेले आहेत, घरी गेलेले आहेत, आणि 32 रुग्ण महाराष्ट्रातले मरण पावलेले आहेत. अशी ही अवस्था महाराष्ट्रामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकते. मग हे कंट्रोल करता आलं असतं का सरकारला, तर आलं असतं असं मला वाटतं. कारण प्रदेशातून आलेले अनेक भारतीय पर्यटक, विद्यार्थी यांना आपण काय केलं तर होम क्वारंटाईन करून ठेवलं. सरकारनं हे करत असताना थोडासा जर विचार जर केला असता, ह्या प्रत्येकाला होम क्वारंटाईन करत असताना त्यांना स्वतःच्या घरी न पाठवता सरकारने आमदार निवास असेल, हॉस्पिटल असेल किंवा हॉटेल्स असतील, मोठमोठे वसतिगृह होतील महाविद्यालयांची, युनिव्हर्सिटीची, त्या ठिकाणी जर या पर्यटकांना सर्वांना जर ठेवलं असतं तर हा व्हायरस संपूर्ण राज्यभर पसरला नसता असं मला वाटतं. याचीसुद्धा अनेक बातम्यासुद्धा तशा आलेल्या आहेत. आणि म्हणून सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलं की काय असं मला वाटतं. पुढचा घटक मग सांगता येऊ शकतो की लॉकडाऊन केलेलं आहे. मग सरकारनं याच्यावरती उपाययोजना म्हणून लॉकडाऊन केलं, सर्व कारखाने बंद झालेले आहेत, कामगार हजारो कामगार पायी चालत आपल्या घरी चाललेले आहेत. त्यांचीसुद्धा कसरत फार वाईट आहे. काही जण तरी हजारो किलोमीटर कामगार आपली बायका पोरं घेऊन चालत जात आहेत. काही ठिकाणी अडवलेलं आहे, काही ठिकाणी त्यांची व्यवस्था चांगली केलेली आहे, काही ठिकाणी मात्र व्यवस्था त्यांची झालेली नाही. हे सुद्धा विदारक चित्र आपल्याला दिसून येतं. त्यानंतर या व्हायरसच्या विरोधामध्ये खरी जी लढाई आहे ती आरोग्य कर्मचाऱ्यांची आहे. मग त्यामध्ये डॉक्टर, नर्स, इतर काही स्टाफ, त्यांचे कर्मचारी आहेत, स्वच्छता वर्ग आणि पोलीस यंत्रणा यांचा फार महत्त्वाचा भाग या व्हायरसच्या संदर्भामध्ये दिसून येतो. मग त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय चर्चा करणं फार गरजेचं आहे. आता वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वास्तव जे आहे ते फार विचित्र आणि वाईट आहे असं मला वाटतं. कारण का, तर हे जे काही कर्मचारी आहे, डॉक्टर असतील, नर्स असतील किंवा इतर काही कर्मचारी वर्ग त्यामध्ये आहे, स्वच्छता कामगार असतील, त्या सर्वांचा विचार जर केला तर फार महत्त्वाचा असा रोल आपल्याला बघावा लागेल किंवा महत्त्वाची अशी गरज काय आहे तिचा पाहणं गरजेचं. आता ह्या दवाखान्याच्या मध्ये मग ग्रामीण भागातला दवाखाना असू द्या, शहरी भागातला असू द्या, किंवा काय तालुका पातळीवरले आरोग्य विभाग असू दे, त्या ठिकाणी मास्क जो आहे प्रकार तो अत्यंत कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. ग्लोवसुद्धा त्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध होत नाहीत किंवा कमी प्रमाणामध्ये आहे. सॅनिटायझरचा सुद्धा हेसुद्धा वापर हा अत्यंत कमी किंवा उपलब्ध झालेला आहे. आणि पर्सनल इक्विपमेंट मिळतं का, तर हे फार म्हणजे अत्यंत कमी प्रमाणामध्ये दवाखान्यामध्ये उपलब्ध असतं. हे प्राथमिक असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती जी दवाखाने आहेत त्यांच्यामध्ये असेल, कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं सरकारनं याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. ह्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचं संरक्षण होतं का, कारण हे कुटुंब ह्या कुटुंबामधले हे जे कर्मचारी वर्ग आहे त्यावेळेला घरात जात असताना त्यांच्या त्यांना
जर या विषाणूची लागण झालेली असेल तर त्याचं कुटुंबसुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणून त्यांची काळजी घेणं फार गरजेचं आहे. स्वतःची ह्या कुटुंबातल्या असणाऱ्या घटकांचा विचार करत असताना ह्या वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची सुद्धा काळजी सरकार घेतं का, तर फार विचित्र अवस्था आपल्यासमोर दिसून येते असं वाटतं. त्यानंतर पुढचा घटक जो फार महत्त्वाचा आहे की वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. कारण लॉकडाऊन झाल्यामुळं हे जे काही कर्मचारी आहे ह्या प्रत्येकाकडं स्वतःची वाहतूक व्यवस्था असेलच असं नाही आहे. काही महिला स्टाफ जो आहे त्यांना स्वतःची टू व्हीलर त्यांना उपलब्ध नसेल किंवा कदाचित मारता येत नसेल, चालवता येत नसेल, तर ती दुसऱ्यावरती अवलंबून असतात. त्यामुळं त्यांना जर व्यवस्था सरकारच्याकडून जर झालेली नसेल किंवा नाहीच आहे, त्यामुळं त्यांना मग कुणाकडे हात वर करायचा, कुठली गाडी दिसेल त्या गाडीवरून जायचं, आणि हे महिलांच्यासाठी फार वाईट आहे हे आपल्याला सांगणं फार गरजेचं आहे. नंतर आहे अत्यावश्यक सेवासुद्धा त्यांना काही वेळा मिळत नाहीत, मग काही वेळा त्यांच्या घरच्या अडचणी असतील किंवा काही असतील त्यासुद्धा मिळत नाही, ते सुद्धा सांगता येऊ शकतं. आणि म्हणून मग फार गरजेचं आहे की काही वेळा ही जे काही हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये काही यंत्रे उपकरण अत्यंत कमी असल्यामुळे सुद्धा हा कर्मचारी वर्ग या कोरोनावरती कसा विजय मिळवतो हा सुद्धा फार महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. पुढे गेलं आपण जर बघायला गेलो तर ह्या कर्मचारी अधिकारी वर्गांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर देशाचे कोरोनाचे रुग्ण जे वाढत जरी असताना सुद्धा यांची फार महत्त्वाची गरज आहे. मग प्रत्येक वेळा आपण असं म्हणतो की ही वैद्यकीय सेवा पुरवत असताना यांना ह्यांनी स्वतःच्या इच्छेने हा वैद्यकीय सेवा उपलब्ध फील्ड चॉईस केलेला आहे असं म्हणून आपल्याला चालणार नाही. कारण प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, उपकेंद्र आहेत, ग्रामीण रुग्णालय आहेत, यांना खरोखर पुरेशी साधनसामग्री उपलब्ध करून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. या ठिकाणी डॉक्टर, नर्स, कर्मचारी उपलब्ध आहेत का याचा विचार करणं सरकारची जबाबदारी आहे. काही प्रमाणामध्ये गावामध्ये अंगणवाडी कर्मचारी किंवा अशा कामगार ज्या आहेत त्या या व्हायरसची माहिती गावभर देत असतात, पण त्यांनासुद्धा काही साधने उपलब्ध होतात का, त्यांच्याकडं ती कोणत्या प्रकारची काळजी घेतात का, याचे प्रमाणामध्ये चालू आहेत. तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खाजगी दवाखाने हे बंद आहेत याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि याचाच विचार आपण करत असताना मुंबईमध्ये जसलोक हॉस्पिटलमध्ये जे आहे जो काही प्रकार घडला तो अत्यंत भयानक आहे याची बातमीसुद्धा आपण बघू शकता किंवा ते आपल्या लक्षात येऊ शकते. त्यानंतर एवढंच असं नाही आहे की अनेक ठिकाणी नर्स ज्या कर्मचारी वर्ग आहे त्यांना हॉस्पिटलमधले असतील किंवा बाहेरचे असतील हे सुद्धा त्रास देत असतात असं सुद्धा आपल्याला काही वेळा महिलांच्या किंवा नर्स स्टाफच्या बरोबर चर्चा केल्यानंतर लक्षात येतं असं आपल्याला सांगता येणार आहे. पुढचं आहे काही ठिकाणी तपासण्या करण्यासाठी ज्याला डॉक्टर असतात त्यांनासुद्धा काही समाजकंटक त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला करतात याचीसुद्धा बातमी आपल्यासमोर येऊन आले समोर आलेल्या आहेत. त्यांच्यावरसुद्धा कडक कारवाई करणं फार गरजेचं आहे असं लक्षात येऊ शकतं. मग काही वेळा यांच्या व्यतिरिक्त काही इतर कर्मचारी वर्ग आहेत का, तर आहेत, भरपूर कर्मचारी वर्ग आहे. मग ते अग्निशामक दलामधले असतील, राखीव दल असेल, पोलीस असेल, असे सर्व स्वच्छता कामगार वर्ग असतील, यांचंसुद्धा वास्तव काय आहे हे आपल्याला बघणं फार गरजेचं आहे. आता ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत आहे, नगरपालिका आहे, नगर महानगरपालिका आहे, इथं असणारे कामगार वर्ग आहे त्यांचा आरोग्याचा काय प्रश्न आहे त्याचा कधी विचार केला आहे? ते रात्रदिवस कामगार वर्ग फिरत आहेत, त्यांच्यावरती काही वेळा हल्ला केला जातो, ते औषध फवारणी करतात आपल्या प्रत्येक वार्डात येऊन, त्यांच्यासाठी काही विचार केला जात नाही. पुढचं आहे पोलीस यंत्रणा. आता पोलीस यंत्रणासुद्धा फार महत्त्वाचा रोल इथं भूमिका राबवत आहे. मग अधिकारी असेल किंवा इतर काही कॉन्स्टेबल असतील त्या सर्वांचीसुद्धा गरज फार महत्त्वाची आहे. मग यांच्यासाठी काय केलं जातं? तर ही जवळपास 24 तास खडा पहारा देत असतात. यांचंसुद्धा संरक्षण करणं फार गरजेचं आहे. पण यांचं स्वतःचं कुटुंबाचं संरक्षण होतं का आपल्याकडून? तर अजिबात होत नाही. पोलीस कर्मचारी घरी आल्यानंतर एक आनंदाचे वातावरण निर्माण होते, पण त्याच्या कुटुंब, आई वडील, मुले यांनासुद्धा त्यांच्याविषयी भीती निर्माण झालेली आहे. काही वेळेला हे पोलीस कर्मचारी स्वतःचं आरोग्याची त्यांना खात्री नसल्यामुळं किंवा काही वेळा भीती असल्यामुळं आपल्या कुटुंबामध्ये ते मिसळत असताना काही प्रमाणामध्ये लांब राहतात किंवा स्वतःला क्वारंटाईन करून घेतात आणि कुटुंबाच्यापासून लांब राहत असतात. मग त्यांचीसुद्धा सुरक्षा फार गरजेची आहे. कारण काही वेळा या पोलीस यंत्रणेला त्रास देण्यासाठी काही जण रस्त्यावर मोकाट जनावरासारखे फिरत असतात, त्यांच्यावरती कारवाई करणं फार गरजेचं आहे. हे पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करतात, पण काही वेळेला ही जी काही मोकाट फिरणारे जी काही आहेत गुंड वृत्तीची माणसं, ती त्यांना मारहाण करतात, दगडफेक करतात, हे सुद्धा
कुठंतरी थांबणं गरजेचं आहे, जेणेकरून हे पोलीस यंत्रणा किंवा आरोग्य यंत्रणा ही शेतकऱ्यांसाठी, आपल्यासाठी, समाजासाठी, देशासाठी रस्त्यावर आहे हे विसरता कामा नाही, असं लक्षात द्यायला पाहिजे. मग सरकारनं काय गोष्टी खरोखर सरकारने करणं गरजेचं आहे, कारण सरकारकडे आपण जर आज बघितलं तर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, असं यांच्याकडे कोट्यावधी रुपयाची रक्कम आता सध्या जमा झालेली आहे, म्हणजे मदतीच्या रूपानं. आणि ती मदतीच्या रूपानं जमा झालेली रक्कम सरकार काय करणार आहे याचा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण हे करत असताना सरकारनं, आम्ही म्हणतो की आपल्याला सर्वजण मदत करत असतात, मग कर्मचारी असतात, पण एका बाजूला जरी एक कोट्यावधी रुपये मदत जरी होत असेल तर त्यांच्यापेक्षा फार महत्त्वाचं काम जे करतात ते डॉक्टर यंत्रणा करत आहे. ती आपले स्वतःचं आयुष्य आप सरकारकडे देत आहेत हे विसरता कामा नाही. पैशानं आयुष्य मिळत नाही, पण मदतसुद्धा फार महत्त्वाची आहे. ह्या मदतीचा सरकारनं चांगल्या प्रकारचे उपयोग करून वेगवेगळे दवाखाने उभा करणं, आरोग्य यंत्रणा सक्षम करणं, आरोग्यामध्ये काम करणाऱ्या सर्व डॉक्टर, पोलीस यंत्रणा यांच्या सर्वांच्यासाठी काही साहित्य उपलब्ध करून देणं फार गरजेचं आहे, हे सर लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर आपलं काय करावं लागलं पाहिजे, तर केंद्र सरकारनं प्रत्येक राज्यामध्ये सरकारी मालकीच्या शाळा, महाविद्यालय आणि दवाखाना निर्माण करणं, त्याच्यामध्ये भरती करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक राज्य सरकारने सुद्धा नवीन कॉलेज काढले पाहिजेत, त्याचबरोबर सरकार दवाखाने निर्माण केले पाहिजेत, त्याच्यामध्ये नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली गेली पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचा कोणताही जरी प्रश्न निर्माण झाला, महापूर आला, तर अशा वेळेला ही यंत्रणा, संपूर्ण यंत्रणा सक्षमपणे उभा राहू शकते असं म्हणायचं. काही वेळा कसं होतं की केंद्र सरकार, राज्य सरकार काही धर्मांचे किंवा काही वेळा मंदिरं असतील, पुतळे असतील, यांची निर्मिती करण्यामध्ये जास्त पुढाकार घेतात, पण खरोखर गरजेचं आहे का तर विचार करणं फार गरजेचं आहे. कारण शाळा, महाविद्यालय, दवाखाने याच्या माध्यमातूनच देशाचा विकास होणार आहे. मंदिरे किंवा पुतळे उभा केल्यामुळं माणसांची श्रद्धा, अंधश्रद्धा सर्व काही निर्माण होऊ शकते, पण सरकारनं देशाचा विचार केला पाहिजे. जागतिक पातळीवरती आपल्याला टिकायचं असेल तर कशाचा विचार केला गेला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. हे दिली सरकारनं खरोखर चांगल्या चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल उभा करून दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला सांगता येणार आहे. सरकारनं आणखीन एक निर्णय घेतला की पोलीस कर्मचारी किंवा वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी 50 लाख रुपयाचा विमा दिलेला आहे. हे उत्तम आहे, पण ह्यापेक्षाही वेगळं काही निर्णय घेणं फार गरजेचं आहे. कारण आम्ही सर्वजण घरामध्ये बसून काम करून आम्हाला पगार मिळतो, पण हे कारण 5% कर्मचारी, सरकारी कर्मचारी आता सध्या ऑफिसमध्ये काम करतो आहे, उरलेले 95% कर्मचारी घरात बसून काम करतायत आणि त्यांचा पगार सर्वांना होणार आहे. टप्प्याने का होईना, पण होणार आहे. पण आरोग्य कर्मचारी असतील किंवा पोलीस कर्मचारी स्वतःच्या जीवाची बाजी लावून कुटुंबाला वेळ न देता, स्वतःला न वेळ देता, ती दवाखान्यामध्ये किंवा रस्त्यावर ते काम करतायत, त्यांना त्यांच्या पगाराच्या व्यतिरिक्त वेगळी काहीतरी मदत, त्यांना मोबदला किंवा प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. आणि ते सरकारकडून थोडंसं झापणं फार गरजेचं आहे. त्यामुळं कारण ती त्यांची बायका, पोरं, कुटुंब आहे, ती त्यांच्याकडं फार वेगळ्या दृष्टीनं पाहत आहेत हे आपल्याला जाणवलं पाहिजे. कारण आपण असं म्हणतो की ही फार गरजेची वस्तू जरी असेल तर आज मनुष्यबळांचे जे काही काम आहे ते अत्यंत कमी आहे. कारण सेवा पुरवायला माणसंच कमी आहेत, आणि कारण आपण भरतीच केलेली नाही. सरकारनं इतकी वाईट अवस्था केलेली आहे जवळपास 2010 पासून की कोणत्याही सेक्टरमध्ये गेले असतील तर नुसते कॉन्ट्रॅक्ट बेअर किंवा काही वेळा बंद केलेले आहेत, भरतीच बंद केलेली आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा तोटा आपल्याला सहन करावा लागतो आहे. हा सर्व सरकारी यंत्रणेचा, मग तो राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार असू द्या, अशा अनेक गोष्टीच्या यंत्रणेचा सुद्धा तोटा आपल्याला सहन करावा लागतो आहे. आता हे सरकारचं झालं तर मग जनतेने काय करायला पाहिजे, तर जनतेने सर्वात महत्त्वाची भूमिका राबवली पाहिजे. एकच, घरात राहणे हे फार महत्त्वाचं आहे. त्याने अजिबात बाहेर फिरायचं नाही, घरातच बसून स्वतःचं कुटुंब आणि स्वतःला संरक्षण देणं, घरातच बसून काम करणं हे फार गरजेचं आहे. सरकारच्या प्रत्येक सूचनेचं पालन करणं फार गरजेचं आहे. मग केंद्र सरकारनं असेल, राज्य सरकारनं असेल, जे काही आदेश दिलेले आहेत त्या सर्व आदेशांचं पालन करायचं आहे. कोणत्याही धर्मातील माणसाने कोणत्याही प्रकारचं धार्मिक उत्सव करू नये असं करणं फार गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. मग कोणत्याही प्रकारचं कोण काय सांगतं, गोमूत्र प्या, हे करा, ते करा, अशा कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. सरकार सांगतं त्या पद्धतीने फॉलो करा. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण भाजीपाला किंवा किराणा खरेदी करायला जातो त्यावेळेला सोशल डिस्टन्सिंग फार गरजेचं आहे. सोशली काही गोष्टी आपण ठेवणं फार गरजेचं आहे, ती जर नसेल तर अवघड होऊ शकतं. म्हणून अशा प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग
करणं फार गरजेचं आहे. कोरोनाला आपण कोण सुरक्षित ठेवू शकतं, तर ही फार महत्त्वाची यंत्रणा आहे. आज पोलीस यंत्रणा माणसांना अडवते आहेत आणि आरोग्य यंत्रणा मात्र या कोरोनाच्या विषाणूला अडवत आहे. ही फार विदारक चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसतं आहे आणि वाईटही वाटतं आहे. त्यानंतर ह्या जगाला डॉक्टर यंत्रणा वाचवत्या कोरोनापासून, पण आमच्यातले काही मूर्ख माणसं कामाच्या व्यतिरिक्त असे या प्रकारचे रस्त्यावर फिरून पोलीस यंत्रणेला आणि डॉक्टर यंत्रणेला फार त्रास देतात. अशांच्यावर खरोखर कडक कारवाई होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यानंतर आपण सर्वांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. मी माझा रक्षक आहे, मी माझ्या कुटुंबाचा रक्षक आहे, मी माझ्या देशाचा रक्षक आहे, अशा प्रकारचं दृष्टिकोन जर ठेवला तर आपला संपूर्ण देश आपण आपल्या घरी बसून सुरक्षित ठेवू शकतो असं मला सांगायचं आहे. कारण देश हा आपला सर्वांचा आहे, इथं कोणत्याही जाती धर्माचा नसून हा भारतीयांचा देश आहे, हे फार गरजेचं आहे. आणि हे असं करत असताना प्रत्येकानं आपण म्हटलं पाहिजे की डॉक्टरांचा सन्मान, मान सन्मान ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून इथे चित्र आपण दाखवलेलं आहे की माणसाने देव शोधत असताना माणसांच्यामध्ये देव शोधा, मंदिरामध्ये नको. कारण मंदिरामध्ये देव जरी असतील तरीसुद्धा माणुसकी ही देवासारखी असावी असं या चित्रातून मला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला. जरी आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज प्लीज सर्वांनी घरात बसा, सरकारी यंत्रणेचं पालन करा. एवढंच मी सर्वांना सांगतो आणि मी थांबतो. धन्यवाद.